पाच वर्षानंतर माळेगाव साखर कारखान्यात पुन्हा राष्ट्रवादीनं बाजी मारलेली आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलनं बाजी मारली आणि कारखान्यात सत्ता परिवर्तन झालेलं आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीनं मुसंडी मारत यश खेचून आणले. चंद्रराव तावरे, रंजन तावरे आणि बाळासाहेब तावरे हे तिघेही पुन्हा एकदा संचालक म्हणून कारखान्यावर निवडून गेलेत. मात्र चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला अजित पवार यांनी शह देत माळेगावची सत्ता खेचून आणली. सकाळी 6 वाजेपर्यंत जाहीर झालेल्या 18 जागांपैकी 13 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा कारखान्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. काल सकाळी मतमोजणीला 3:30 उशीर झाला आणि त्यामुळे रात्रभर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. तर आज सकाळी मतमोजणी पूर्ण करूनच यंत्रणा थांबणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान सांगवी आणि निरावागच या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुन्हा मतमोजणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि गटनेते सचिन सातव यांनी दिली. तो ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणूक निकालावर. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीळकंठेश्वर पॅनलनं 18 पैकी 13 जागी विजय मिळवलाय. तर दुसरीकडे सहकार पॅनलला फक्त 5 जागी विजयी आघाडी घेता आली आहे आणि एकूण 21 जागांपैकी 18 जागांचे निकाल हाती आलेत. अत्यंत व्यस्त कार्यक्रम असतानाही अजित पवार यांनी वेळ देत माळेगावसाठी फिल्डिंग लावली होती. नवीन चेहरे देत त्यांनी चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्या पुढे तगडं आव्हान उभं केलं होतं. 4 सभा घेत तसंच अनेकांशी वैयक्तिक संपर्क साधत अजित पवार यांनी या ठिकाणी सत्ता खेचून आणली. आता बातमी गारपिटी संदर्भातली. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसाचा कडधान्यासह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसणार आहे. तर आज विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केलेला आहे. गारपिटीमुळे जिल्ह्यातल्या वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. आता बातमी आहे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची. आज ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा आणि रोजगारावरून विरोधी पक्ष आजही आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या होत्या आणि त्यातच कर्जमाफीतून काही शेतकऱ्यांना वगळल्याचा आरोप करत दुसऱ्या दिवशी विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात. तर महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप आज राज्यभरात 400 ठिकाणी धरणं आंदोलन करणार आहे. आज राज्यातील सर्व तहसील जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर भाजपकडून धरणं आंदोलन करण्यात येईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदान इथे 12:30 या वेळेत धरणं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनात भाजपचे सगळे प्रमुख नेते आणि आमदार ही सहभागी होणार आहेत. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.